सावकाश सावकाश, घाम का सुटला एवढा? हा किती नाजूक आहे ती. या राघव, बरेच प्रश्न आहेत. चल. थँक्यू. ती बघ, कधीपासून विचारते माझी दीदी कुठे गेली, दीदी कुठे गेली आहे, वाट बघ दे तुझी ती. हॅलो. आपण इथे वर्षात तुझ्या घरात काय करतोय? ती तर आता तिथे दुसऱ्या घरात गेली ना. बाळा, आता आपण ह्याच घरात राहिलो तर तुला कसं वाटेल? हा, आपलं घर असताना आपण ह्या घरात का राहायचो? वरच्या घरामध्ये किती छान रंग आहेत. माझ्यासाठी सेपरेट बेडरूम आहे आणि ती बेडरूम मी माझ्या बहिणीसोबत शेअर करणार आहे. पण ह्या घरामध्ये फक्त एकच बेडरूम आहे. या घरामध्ये तू, मी, आई, आजी आणि आता तर माझी बहीण पण आहे. एवढ्याशा घरामध्ये आपण सगळे कसे राहणार? नाही, बरोबर आहे. आई नाही राहणार आहे, म्हणजे आजी तुझी इथे नाही राहणार आहे. फक्त आई, तू, मी आणि आपलं बाळ, आपण चौघेच राहणार आहोत. आपल्या त्या घरापेक्षा हे घर छोटस लहान आहे, पण आपण करूया ना ऍडजस्ट. म्हणजे तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू आई सोबत झोपत जा, मी इथे बाहेर झोपत जाईन. आणि आपण असं करूया, चिंगीसाठी इथे बाहेर ना बेड बनवूया सेपरेट. नाही, आपलं घर असताना आपण या घरामध्ये का झोपायचं? हे बघ, काय झालंय माहितीये, आजी सारखं नातू हवाय नातू हवाय असं करायची की नाही, आणि झाली नात तर ते आजीला आवडलेलं नाही आहे. हे बघ बाळा, मुलगा किंवा मुलगी ह्यांमध्ये आपण कधी फरक करायचा नसतो. आता माझी तू मुलगी, ही मुलगी, तुम्ही दोघेही माझ्यासाठी जीव की प्राण आहात. आणि तुम्हाला असं कोणी वाईट वागवलेलं मला अजिबात चालणार नाही. आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की त्या घरात नाही, ह्या घरात आम्ही तुम्हा दोघींना मोठं करणार. बोल ना, काय वाटतंय तुला? बोल चिंगी. बोल. मी फ्रेश हूँ. चिंगी बाळा थांब. नाही नाही, आता नका बोलू, बोलू तिच्याशी नंतर. अभिनंदन अभिनंदन आबा. हा, अहो तुम्ही आजोबा झालात. हो. नाही म्हणजे आता मुंबईला आलात ना की तुम्हाला आजोबा म्हणणार आणखी कुणीतरी असणार आहे. हो हो, खूपच चांगली बातमी दिलीत हो पाटकर. खरं सांगायचं तर ना, आठव्या महिन्यातच कळा सुरू झाल्या होत्या ना तिला, मी खूप घाबरलो होतो, पण देवाने ऐकलं सगळं. खूप चांगली सुटका केली मुलीची आणि आनंदीची पण. आणि हो, अभिनंदन तुमचंही, कारण तुम्ही पण आजोबा झालात ना. हो 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 हो. पण राघवरावांच्या घरी सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे सुलक्षणाताईनं मुलगा हवा होता ना, पण मुलगी झाली. त्या नाराज तर नाहीत ना? आता त्या नाराज आहेत की नाहीत हे बघायला राघव तिकडे थांबलाच नाही. म्हणजे कसं आहे ना, आम्ही त्या चौघांना आमच्या घरी घेऊन आलो. म्हणजे आता ते वर्षाच्या घरी शिफ्ट झालेत. म्हणजे वर्षा जिकडे राहत होती ना त्या घरात गेलेत. आता वर्षा काय आहे की तिच्या सासरी गेली ना, तेव्हा घर आपल्याच ताब्यात होतं, तेव्हा हे चौघ आता तिकडे शिफ्ट झाले. अहो पण असं का? राघवरावांचं घर आहे ना, तिथे राहायचं ना, त्यांनी दुसरीकडे का? काय झालंय, मुलगी झाली म्हणून सुदक्षिणाताई नाराज आहेत ना? अहो, त्यांनी अजून नातीचं तोंडही बघितलं नाहीये. अरे बापरे, मग आता सुदक्षिणाताईंची समजूत कशी काढायची? नाही नाही, कुणीही त्याला समजवायला जात नाही. राघवने ठरवलं की आपण वेगळं राहायचं, म्हणजे आपल्या मुलीला कुणीही नकोशी म्हणायला नको. ते ठीक आहे, पण सुलक्षणाताईंशी बोलावं लागेल ना. काय सांगणार आणि काय समजवणार, म्हणजे त्यांची मतं, त्यांचे विचार, हे त्यांचं त्यांनाच कळायला हवं ना. म्हणजे मला या बाबतीत राघवचा निर्णय पडतोय. बरं ते जाऊ दे, मला एक सांगा,
तुम्ही इकडे कधी येणार आहात? हो म्हणजे मी निघतोच आहे, पण काय झालंय ट्रेनची तिकीट नाही मिळाली आणि बसेस पण फुल आहेत, म्हणजे काहीतरी व्यवस्था करतोय. हो निघेन मी लवकरच. हो नाही पण कसं आहे ना, तुम्ही लवकर या. हो आपल्याला ना मुलांशी बसून बोलायला हवं, त्या दोघांना खूप एकटं एकटं वाटतंय आणि म्हणजे आपल्याला त्यांना समजवायला हवं की जरी सुलक्षणाताईंचा त्यांना सपोर्ट नसला ना तरी आपण त्यांच्या पाठीशी ठाम आणि खंबीरपणे उभे आहोत. कसं आहे त्यांचा धीर खचायला नको. आणि आनंदीची मानसिक स्थिती आहे ना ती थोडीशी नाजूक आहे, तर तिला सांभाळण्यासाठी आपल्याला राघवला खंबीर करायला हवं. हो हो मी निघतोच आहे आता, पण खरं सांगू का मी एकदम खुश आहे. बाकी कुणाचं काही असो मला खूप आनंद झालाय. अहो आपल्याला आता दोन दोन लाती आहेत ना, म्हणजे मला आणखी एक लात मिळाली तिच्या बरोबर बोलायला खेळायला. दोन दोन लाती. चला ठेवतो फोन, हा निघतो आजच. या या या. अगं वर्षा वर्षा थांब ना, वर्षा अशी वर्षा वर्षा अगं थांब, मी पण येते ना. मी पण आई मी माझ्या घरी चालले, तू कुठे माझ्या पाठीपाठी येते ना? तुला खालपर्यंत सोडते ना, की आता भांडण झालं म्हणून तू पण भावासारखीच वागणार आहे माझ्याशी. चल चल बाई चल चल चल. काय म्हणते तुझी सासू, बरी वागते ना? त्रास नाही ना देते तुला? त्रास कशाला देईल, मज्जेत येते एकदम. तिचा नातू मिळालाय ना तिला? नाही मायकांचं ना काही कळतच नाही आई. कळेल कळेल. म्हणजे त्या दिवशी तू बोललीस ना तिला अटी माझ्या ह्या या अटी आहेत, मला बाई घाबरली मी की तुला त्रास वगैरे देते कधी. आई त्या काही त्रास वगैरे देणार नाहीत मला, कारण त्यांना त्यांच्या माणसांची किंमत कळलीय जी अजून तुला कळली नाही. ऐक 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 वर्षा. काय मी तुला सरळ सरळ विचारते, तू का वाकड्याचं उत्तर देतेस मला? हे बघ आई तुला सांगतेय मी, माझ्या घरी सगळं खूप छान सुंदर अलबेल चाललेलं आहे आणि जर काही प्रॉब्लेम असताना त्यांनी मला त्रास दिला असताना तर मी आले असते घर सोडून लगेच. झालं म्हणजे काही झालं तरी घर सोडायचा हा एकमेव पर्याय असतो का तुमच्याकडे? दुसरा काही पर्याय ठेवता का तुम्ही आमच्या समोर? आणि आई तू मला विचारतेस माझं काय चाललंय, माझ्या घरी कसं चाललंय? तुझ्या घरी आलेल्या सुखाकडे बघ ना जरा, त्याच्याकडे लक्ष दे, त्याचा विचार कर. की काय हो काय झालंय, किती रडतीये? तिला भूक लागली असेल? दूध प्यायली ना आताच. मग तिला खेळायचं असेल, तिला खेळणे नाही हो तेवढं कळत, तिला खेळणं काय कळणार आहे तिला? ए बाळा काय रडतीये ग माऊ? नको रडू नको रडू नको, पायला लागेल झोप. आई नातीला गरज आहे आजीची, त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवणार कोणीतरी हवंय त्यांना आणि सांगणार हवंय की बाळाला कसं सांभाळायचं. आनंदीचं पहिलं बाळंतपण आहे आई, जरा तरी तिचा विचार कर आई. चल जायचं ना घरी, तुला सोडते मी. चला चला. नाही सुधारणा. चला माझ्या सुधारण्याच्या नका वाट बघू. हा थांब जरा, येते मी हळूहळू. काय झालं असेल, किती रडतीये ही? सगळं तर केलं तरी सुद्धा ते थांबत नाही रडायचं. पोटात दुखत असेल का? गॅसचा त्रास होत असेल, नाही तर चिडचिड करतीये. चल बरं डॉक्टरांकडे जायचं. लगेच नाही असं, लगेच डॉक्टरांकडे जायचं असतं का? बरं डॉक्टरांनी ते औषध दिलंय ना पोटात दुखल्यावर गॅस. हा ते बघा बरं. ए माऊ काय काय झालंय, काय होत काय होत? हे मला सांग कुठलं औषध? हे नाही, हे काय आणलं तुम्ही? मग ते दिलं होतं ना तुम्ही, म्हणालात की या मेडिकल मध्ये मिळालं नाही दुसरीकडे बघतो. ते औषध होतं बघा ड्रॉप. विसरलो आनंदी, मी पटकन ते ड्रॉप घेऊन येतो. हा थांब जरा, पटकन जातो मी लगेच लगेच. सावकाश सावकाश. हे बघ बाबा गेलेत ना औषध आणायला, गेलेत औषध घ्यायचं, बरं वाटेल. आई ओ कधी रडायची थांबलेली, मी जाऊ का भरते आजीकडे माझा अभ्यास राहिला? नाही नाही आतल्या खोलीत जाऊन अभ्यास कर बाळा, जा. तरी आवाज येतोय तिचा. नाही काही नाही आत थांब बरं तू, असं जायचं नसतं आजी आजोबांना त्रास नाही द्यायचा. आणि ती लहान आहे ना बाळा,
जा आतल्या खोलीत जाऊन अभ्यास कर. खोलीचं दार लावून घे. सगळी औषधं घेऊन येतो हे आजच्याच. राघवा काय रे मला उशीर होतो. थांब. अरे थांब ना थांब ना. मला ते काय आहे लवकर बोल. नात नात कशी आहे माझी बोल ना रे बोल ना. आईशी आई खरंच तुला जाणून घ्यायचं तुझी नात कशी आहे. येऊन भेट तिला. फार दूर नाही राहत आम्ही पण त्यासाठी इच्छा असायला हवी ना. येऊन बघ ती कशी आहे मग कळेल. एवढी जर का चिंता वाटत असेल तर. ती चिंता नाही आहे मला. मला प्रश्न हा पडलाय की बाळा तुला मुलगी झाली तिला घेऊन तू घरी तरी कुठे आलास. आलास का तू. नाही तू परस्पर दुसऱ्या घरी तिला घेऊन गेलास. तुला घरी यायचं होतं की नाही. नाही आलास. आईला एकटीला सोडून गेला. आई या म्हातारी बसली आहे एकटी वाट बघत. हॉस्पिटलमध्ये होतेस ना माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा तिला न बघता घरी निघून आलीस. मग आम्ही खाली आल्यानंतरही मी निरोप पाठवला होता पण तरी तू तिला भेटायला नाही आलीस. मग ह्याच्या मागे फक्त तुझे गुडघे दुखत होते हेच कारण तर असू शकत नाही ना. मला मुलगी झाली तुला का आनंद होईल कारण तुला तर नातू हवा होता. आणि मला मुलगी झाली मग ती मुलगी आहे म्हणून अशीच जर का तिला वागणूक आयुष्यभर मिळणार असेल तुझ्याकडून तर त्या घरात मी का राहायचं कशासाठी राहायचं. काही गरज नाही आहे. असू दे माझी मुलगी आहे तुला नाही भेटायचे काही हरकत नाही आहे. एवढं मात्र निश्चित की मला जर का मुलगा झाला असता ना काय खुश झाली असतीस तू. अख्ख्या सोसायटीमध्ये पेढे वाटत फिरले असतीस हो की नाही. ती गोष्ट निराळी होती रे. नाही तीच गोष्ट होती म्हणून मी आता त्या घरात राहणार नाही आहे. आणि आयुष्यात तू खरंच कधी चिंगेला जीव नशील लावला मला असंच वाटायला लागलं. आता काय बोलतोयस तू. काय बोलतोयस तू. काय चुकीचं बोललो ग. कधी लावलंस तिला तुझी. मला वाटायचं असं पण गेले अनेक दिवस ज्या पद्धतीने तिच्याशी वागत आलेली आहेस ना आणि आता वर्षाच्या मुलाशी तुझे वागतेस ना फरक कळतो. समोरच्याला तो फरक दिसतो आई पण तुला का फरक पडणार त्या गोष्टीचा. छोटी चिंगी मुलगी आहे आणि वर्षाचा मुलगा हा नातू आहे. नातू हा नातू असतो. नात ही नात असते असं म्हणणारी तू. मग आता तुला कोण का हवे आहेत. मी कशाला हवाय. आनंदी कशाला हवी आहे. माझ्या दोन्ही लेकी तुला का हव्यात. राहा ना तुला अख्खं घर दिलंय एकटी राहा आणि वर्षाच्या मुलाला घेऊन राहा हवं तर त्याला खूप प्रेम दे. नातू आहे ना तो. आम्ही कशाला हवेत तुला. आता माझी मुलगी आहे ना रडते कधीपासून. आम्ही दोघेही टेन्शनमध्ये आलेलो आहोत. आता मी तिच्यासाठी औषधं घ्यायला चाललो. तुझ्याशी बोलण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. ऐक ना आनंदी हे बघ औषध आणलंय मी पटकन बाळाला दे. आणि सॉरी मला उशीर झाला यायला. मग झोपली ती. झोपली. झोपवलं मी तिला. अग पण किती रडत होती तू. काय केलंस कस झोपवलंस. काय नाही पोटात दुखत होत तिच्या. गॅस झाला होता. जरा व्यायाम करून घेतला दमली आणि झोपली. तू आपल्या बाळाकडून व्यायाम करून घेतलास. कसा. काही ते मोठ्या माणसासारखं नाही. काही हात दुमडून पाय दुमडून असा व्यायाम करून घेतला. मग काय दमवलंस तिला आणि झोपली ती. क्यूट दिसते. गाल ओढावं वाटत. नको नको आता नको. झोपली आहे ना ती. अगं ठीक आहे ना मी काय त्रास नाही. काय उठली ना ती. अगं पण तू तिला लगेच झोपवू शकते. ऐक ना आनंदी अगं तिला दूध पाजलं तर लगेच शांत होईल ती. ऐक नको नको रडू रडू नको बाळा रडू नको. थांब थांब थांब. आई पण माझं ऐकत नाही. तू तरी ऐक माझं. बाबा बाबा हे बघ माझ्याकडे बघ तरी. नको रडू नको. आनंदी माझा
कोण आलं सकाळी सकाळी? आबा, तुम्ही तर म्हणाला होतास ना बादशाह येणार म्हणून, मग ये लवकर इलास. मी काय बोलत बसले, ये वा आत, ये वा, या बाबा या. नमस्कार करते. गोगू वाका नको, माझे सगळे आशीर्वाद हत्तु का. या अहो हे बघा कोण आलंय, या बघा. अरे आबा, आयुष्यमान भाऊ बऱ्यात ना, अचानक आला तुम्ही आणि गाड्यांना गर्दी आहे म्हणाला होता. मग कसं, मला आधी सांगायचं तरी बुकिंग केलं असतं, कसे आला तुम्ही? नाही, काल आमच्या वस्तीवरचा तो ड्रायव्हर मिळाला, ओळखीचा होता ना गावातला, रात्री त्याच्या बरोबर केबिन मध्ये बसून आलो. अरे प्रवास झाला ना व्यवस्थित. हा व्यवस्थित. पण हे काही सांगितलं नाही तुम्ही मला. काय सांगायचं त्यात? अरे तिंगी ताई आली. आता तू ताई झाली ना, हे छोट पिल्लू आलं ना आपल्याकडे, मग तू त्या पिल्लूची ताई, बरोबर ना? अरे बघा तुमच्या नातीला. वा वा वा, ओ झोपले, किती छान आहे रे, किती गोडे बसते ना. तुमच्या दोघांचे खूप खूप आभार मला आजोबा केल्याबद्दल. थोडी नाजूक आहे, लवकर याची घाई केली ना बाळानं, पण होणार ती छान आमच्या चिंगी सारखी टुणटुणीत काही दिवसांनी, हो ना? आजोबा माझे खडखडे लाडू आणले का? अरे बापरे, ते तर विसरलोच मी गडबडीत. हो असे कसे विसरलात तुम्ही मला? आता तुमची खरी खुरी नात आली म्हणून तुम्ही मला विसरलात? मला नाही बोलत. आबा सॉरी, लहान ती म्हटलं, बोलली ती फार मनाला नका लावून बघतो मी. बरं, बेडरूम मध्ये असेल ती डाव्या हाताला. चिंगे, हे चिंगे, का बर रागावले चिंगी ताई? ए बाळा, तुला असं वाटलं का की आनंदीची मुलगी म्हणजे माझी खरी नात आणि तू खोटी नात असं वाटलं? हे तर मग काय करायचं बाबा, हे आणलं ते कुणाला द्यायचं? आजोबा तुम्ही माझ्यासाठी खडखडे लाडू आणलेत, मग तुम्ही मला खोट का सांगितलं की मी खडखडे लाडू नाही आणले? ग मुद्दाम सांगितलं, पण तुला असं का वाटलं की मी विसरेन म्हणून? आणि हे बघ बाळ, मी खरंच रुसे ना, तू जर असं म्हणालीस की ती खरी नात आणि मी खोटी नात, तर तू माझी पहिली नात आहेस, ती दुसरी, तू मोठी ती छोटी, इतकाच काय तो फरक? आणि मी तुला कसा विसरेन? तू मला पहिल्यांदा आजोबा केलंस की नाही? आणि पुढच्या वेळेला जास्त लाडू आणा हा. का ग? माझ्या बहिणीला पण लागतील ना. ओ विसरलोच मी. अरे पण तिला तर दात नाहीयेत ना. ते मी विसरले. मग आणलेले लाडू कोण खाणार? सगळे तू खाणार. आणणार आबी आणणार तुझ्यासाठी, आताही खाऊया आपण, है ना? आणलेले लाडू चिंगूसाठी, शाबास, छान आहे ना.